तर मित्रांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत मन आहे आणि आज आपण रोजच्यासारखीच अतिशय महत्त्वाची किंवा त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणले तरी चालेल आणि त्यामुळे या सुपर क्लासला आपण सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे कारण जे क्वेश्चन्स आपण या सुपर क्लासमध्ये कवर केलेले आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीच्या दृष्टिकोनातून काढलेले आहेत आणि त्यामुळे सुरूपासून शेवटपर्यंत या सुपर क्लासला नक्कीच पाहायचं आहे चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि या व्हिडिओला किंवा सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे हे अतिशय महत्त्वाचे असते पुढचा सुपर क्लास आपल्यासमोर येण्यासाठी सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे की जेंडर पार्क भारतातील कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे जेंडर पार्क हा भारतातील कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील भारतातील केरळ या राज्यामध्ये जेंडर पार्क हा उभारण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी कोजीकोडे या ठिकाणी खालीलपैकी कोणता पार्क उभारण्यात आलेला आहे या ठिकाणी कोजीकोडे या ठिकाणी कोणता पार्क उभारण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील जेंडर पार्क हा जो पार्क आहे तो कोजीकोडे या ठिकाणी एक उभारण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी कोणत्या देशाने बासमती यासाठी जी आय टॅग प्राप्त केलेला आहे खालीलपैकी कोणत्या देशाने बासमती तांदूळासाठी जी आय टॅग प्राप्त केलेला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील पाकिस्तान या देशांनी बासमती तांदुळासाठी जी आय टॅग हा प्राप्त केलेला आहे पुढचा प्रश्न आपल्यासमोर भारतामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंगे उपस्थित आहेत भारतामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्कीच सांगायचं आहे एक प्रश्न मी आपल्याला रोजच्या सारखा विचारलेला आहे आणि आपल्याला जर उत्तर येत नसेल तर कॉमेंट सेक्शनला नक्कीच व्हिजिट करायचं आहे काही हुशार विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच दिलेले असते तर पुढचा प्रश्न आपल्या समोर असा आहे भारतातील त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो भारतातील त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे हुजूर साहेब हा गुरुद्वारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील हुजूर साहेब हा जो गुरुद्वारा आहे तो महाराष्ट्रातील नांदेड या शहरामध्ये स्थित झालेला आहे पुढचा प्रश्न चित्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे चित्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील महाराष्ट्र हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधले तिसऱ्या क्रमांकाचे एक राज्य बनलेले आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जात असते महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील महाराष्ट्राची उप राजधानीमधून नाग नागपूर या शहराला एक ओळखले जात असते पुढचा प्रश्न गोपाळ हरी देशमुख यांनी सुरू केलेले लोकहितवादी हा कशाचा प्रकार आहे गोपाळ हरी देशमुख यांनी सुरू केलेले लोकहितवादी हा कशाचा प्रकार आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील गोपाळ हरी देशमुख यांनी सुरू केलेले लोकहितवादी हे एक मासिकाचा प्रकार होता पुढचा प्रश्न मोतीलाल नेहरू यांनी खालीलपैकी कोणत्या पक्षाची स्थापना केलेली आहे मोतीलाल नेहरू यांनी खालीलपैकी कोणत्या पक्षाची स्थापना केली आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील स्वराज्य पक्षाची जी स्थापना आहे ती मोतीलाल नेहरू यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या कोणत्या वर्षी दिवशी केलेली आहे मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी केली आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील एक जानेवारी एकोणीसशे तेवीस या वर्षी या दिवशी मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची एक स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या भाषेला विशिष्ट स्थान दिलेले आहे भारतीय राज्यघटनेने कोणत्या भाषेला विशिष्ट स्थान दिलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील हिंदी भाषेला भारतीय राज्यघटनेने एक विशिष्ट स्थान प्राप्त केलेले आहे पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेमध्ये हिंदी भाषेला विशिष्ट स्थान कोणत्या कलमानुसार देण्यात आलेले आहे भारतीय राज्यघटनेमध्ये हिंदी या भाषेला विशिष्ट स्थान कोणत्या कलमा अंतर्गत देण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारतीय राज्यघटनेमध्ये हिंदी या भाषेला जे विशिष्ट स्थान आहे ते कलम तीनशे त्रेचाळीस या कलमानुसार एक देण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न इंडिया फॉर द इंडियन्स हे प्रसिद्ध घोषवाक्य कोणी काढले होते इंडिया फॉर द इंडियन्स असे घोषवाक्य प्रसिद्ध घोषवाक्य कोणी काढले होते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील इंडिया फॉर द इंडियन्स हे प्रसिद्ध घोषवाक्य जे आहे ते दयानंद सरस्वती यांनी काढलेले एक प्रसिद्ध वाक्य बनलेले आहे पुढचा प्रश्न न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आले होते न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आले होते ऑप्शन क्रमांक दोन राहील न्यू इंडिया हे वृत्तपत्र इंग्लंड या देशामध्ये एक सुरू करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कशामुळे गावातील राजकारणामध्ये खुलेपणा व पारदर्शकता येऊ शकते ते सांगायचं आहे मित्रांनो कशामुळे गावातील येऊ शकत असते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील ग्रामसभा या ग्रामसभेमुळे गावामधील राजकारणामध्ये खुलेपणा व पारदर्शकता ही येऊ शकत असते पुढचा प्रश्न वंशधारा पाणी वाटप तंटा खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांमध्ये सुरू आहे वंशधारा पाणी तं पाणी वाटप तंटा कोणत्या भारतातील दोन राज्यांमध्ये सुरू आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील ओडिसा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांमध्ये वंशधारा पाणी वाटप तंटा हा सुरू झालेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत कोणत्या राज्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारतातील ओडिशा या राज्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या राखीव जागा हा ठेवण्यात आलेल्या आहेत पुढचा प्रश्न भारताचे संशोधन के संशोधन केंद्र स्थित झालेले आहे भारताचे अंटार्क्टिकावर कोणते संशोधन केंद्र स्थित झालेले आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मैत्री हे संशोधन केंद्र भारताचे अंटार्क्टिकावर एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न असा आहे लिंग परिवर्तित हा तांदूळ खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जात असतो लिंग परिवर्तित तांदूळ खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील लिंग परिवर्तित जो तांदूळ आहे तो सोनेरी तांदूळ या नावाने एक ओळखला जात असतो पुढचा प्रश्न विधानसभा राज्यसभा लोकसभा या सर्वांचे सदस्य मिळून कोणाची नियुक्ती करत असतात विधानसभा राज्यसभा लोकसभा या सर्वांचे सदस्य मिळून कोणाची नियुक्ती करत असतात ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील राष्ट्रपतीची जी नियुक्ती आहे ते विधानसभा राज्यसभा लोकसभा या सर्वांचे सदस्य मिळून त्यांची नियुक्ती करत असतात तर पुढचा प्रश्न आपल्या समोर पाहूया भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश करण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील म्हणजेच वरीलपैकी दोन्ही म्हणजे या ठिकाणी पाहून घ्या भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वामध्ये आंतरराष्ट्रीय सुरक्षा व आंतरराष्ट्रीय शांतता या बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न ईस्ट इंडिया असोसिएशन ही कशा प्रकारची संघटना होती ईस्ट इंडिया असोसिएशन ही कशा प्रकारची एक संघटना होती ते सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील ईस्ट इंडिया असोसिएशन ही राजकीय प्रकारची एक संघटना होती मित्रांनो अन अकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची कॉम्बॅक्ट टेस्ट घेऊन आलेली आहे जी आपल्याला राज्यसेवेच्या एक्झामसाठी अतिशय महत्वाची असणारी टेस्ट आहे या टेस्ट मध्ये सहभागी घेणाऱ्या पन्नास विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचे अलग अलग प्रकारचे बक्षिसे मिळणार आहेत जसे की एल हेडफोन गुगल मिनी होम आणि अशाच प्रकारची अतिशय महत्त्वाची बक्षिसे पन्नास लकी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत आणि तसेच या टेस्ट मध्ये जो विद्यार्थी भाग येईल त्यापैकी लकी विद्यार्थ्यांना दहा लाख प्लस रुपयाची स्कॉलरशिप मिळू शकते मित्रांनो ही टेस्ट लाइव राहणार आहे साठ मिनिटाची टेस्ट राहणार आहे ज्यामध्ये आपल्याला पन्नास क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत आणि मित्रांनो ही जी टेस्ट आहे अनअकॅडमी ॲपवर एकवीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता होणार आहे आणि मित्रांनो या टेस्टमध्ये जे विद्यार्थी भाग घेतील आणि रँक वनमध्ये जे विद्यार्थी येतील त्यांना एका वर्षाची एम पी एस सी प्लसचे सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे आणि रँक टू म्हणजेच दोन ते दहापर्यंत जे विद्यार्थी येतील त्यांना पंच्याहत्तर टक्के कॉलरशिप मिळेल आणि रँक अकरा ते पन्नासच्यामध्ये जे विद्यार्थी येतील त्यांना पन्नास टक्के स्कॉलरशिप देण्यात येणार आहे आणि शेवटी रँक एकावन्न ते शंभरमध्ये जे विद्यार्थी येतील त्यांना एकोणतीस पर्सेंट स्कॉलरशिप मिळणार आहे आणि या टेस्टमध्ये सहभागी होत असताना आपल्याला एक्झाम टेन हा कोड जरूर यूज करायचा आहे ज्यामुळे आपल्याला दहा पर्सेंटचं डिस्काउंट मिळेल आणि या सर्व बॅचेसचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आपण जाऊन चेक करू शकता पुढचा प्रश्न बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही खालीलपैकी कशा प्रकारची एक संघटना होती बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही खालीलपैकी कशा प्रकारची संघटना होती ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही जी स संघटना आहे ती राजकीय प्रकारची एक संघटना बनलेली होती पुढचा प्रश्न लॉर्ड मेयो या व्यक्तीची हत्या खालीलपैकी कोणत्या बेटावर करण्यात आली होती लॉर्ड मेयो या व्यक्तीची हत्या खालीलपैकी कोणत्या बेटावर करण्यात आली होती ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे लॉर्ड मेयो या व्यक्तीची जी हत्या आहे ती अंदमान बेटावर एक करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न शेतसारावर जमीन महसूल गोळा करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करण्यात आला होता शेतसारावर जमीन महसूल गोळा करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करण्यात आला होता तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील आणि तीन जे वरील वरीलपैकी सर्वच म्हणजे शेतसारा व जमीन महसूल गोळा करण्यासाठी जमीनदारी व रेतवारी या दोन पद्धतीचा उपयोग करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न शेतसारा व जमीन महसूल गोळा करण्यासाठी रयतवारी पद्धतीचा वापर कोणी केलेला आहे ते सांगायचं आहे शेतसारा व जमीन महसूल गोळा करण्यासाठी रयतवारी पद्धतीचा वापर कोणी केलेला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील ब्रिटिशांनी जे आहे ते शेतसारा व जमीन महसूल गोळा करण्यासाठी रयतवारी पद्धतीचा वापर केलेला आहे पुढचा प्रश्न लीडर या वृत्तपत्राचे संपादक मदन मोहन मालवीय हे भारतातील कोणत्या राज्यातील होते ते सांगायचं आहे लीडर या वृत्तपत्राचे संपादक मदन मोहन मालवीय हे भारतातील कोणत्या राज्यातील होते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील लीडर या वृत्तपत्राचे संपादक मदन मोहन मालवीय हे भारतातील पंजाब या राज्यातील स्थित असलेले एक व्यक्ती होते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणकोणते वृत्तपत्र ॲनी बेझंट यांनी सुरू केले होते खालीलपैकी कोणकोणते वृत्तपत्र ॲनी बेझंट यांनी सुरू केले होते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील वरीलपैकी दोन्ही म्हणजेच न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे जे वृत्तपत्र आहे ते ॲनी बेझंट यांनी सुरू केलेली वृत्तपत्र आहेत पुढचा प्रश्न राष्ट्रीय एकता दिवस या नावाने कोणाचा जन्मदिवस साजरा केला जात असतो राष्ट्रीय एकता या नावाने कोणाचा जन्मदिवस हा साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील वल्लभभाई पटेल यांचा जो जन्मदिवस आहे तो राष्ट्रीय एकता दिवस या नावाने साजरा केला जात असतो पुढचा प्रश्न काळू ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे काळू ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील उल्हास नदीची जी उपनदी आहे ती काळू नदी एक उपनदी बनलेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट हा धातू प्रामुख्याने सापडत असतो महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट हा धातू प्रामुख्याने सापडत असतो ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील महाराष्ट्रातील भंडारा नागपूर गोंदिया या सर्व जिल्ह्यांमध्ये क्रोमाइटचे धातू हे प्रामुख्याने सापडत असतात पुढचा प्रश्न अठराशे सत्तावनच्या विद्रोहामध्ये सर्वप्रथम बलिदान कोणत्या व्यक्तीने दिले होते अठराशे सत्तावनच्या विद्रोहामध्ये सर्वप्रथम बलिदान कोणत्या व्यक्तीने दिले होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील अठराशे सत्तावन्न च्या उठावामध्ये मंगल पांडे यांनी सर्वप्रथम एक बलिदान दिलेले आहे तर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर असा आहे अठराशे सत्तावनच्या विद्रोहाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून झाली होती अठराशे सत्तावनच्या विद्रोहाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून झाली होती ऑप्शन क्रमांक एक राहील बराकपूर या ठिकाणाहून अठराशे सत्तावन्नच्या विद्रोहाची एक सुरुवात झालेली आहे पुढचा प्रश्न अठराशे सत्तावनच्या च्या विद्रोहाचे कानपूर या ठिकाणी नेतृत्व कोणत्या व्यक्तीने केले होते अठराशे सत्तावनच्या च्या विद्रोहाचे कानपूर या ठिकाणी नेतृत्व कोणत्या व्यक्तीने केले होते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील तात्या टोपे यांनी अठराशे विद्रोहाचे कानपूर या ठिकाणी नेतृत्व केलेले होते पुढचा प्रश्न या ठिकाणी जी ट्वेंटी हा जगातील कोण कोणत्या व्यक्तीच्या समूहाचा एक संघटना किंवा गट आहे जी ट्वेंटी हा जगातील कोणकोणत्या व्यक्तीच्या समूहाचा गट किंवा संघटना आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील जगातील जी ट्वेंटी ही जी संघटना आहे ती वरीलपैकी दोन्ही म्हणजेच अर्थमंत्री व मध्यवर्ती बँक गव्हर्नर यांची एक संघटना बनलेली आहे पुढचा प्रश्न जी ट्वेंटी जगातील एकूण किती देशांचा समावेश होतो जी ट्वेंटी समावेश होतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील जी ट्वेंटी समावेश झालेला आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी विकसनशील देशांना एकत्रित आणण्यासाठी झी ट्वेंटी या गटाची किंवा संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती विकसनशील देशांना एकत्रित आणण्यासाठी जी ट्वेंटी या संघटनेची कोणत्या वर्षी करण्यात आली होती ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील एकोणीसशे देशांना एकत्रित आणण्यासाठी या गटाची एक स्थापना करण्यात आली होती पुढचा प्रश्न कोणार्क हे किती रुपयाच्या नोट्यावर छापण्यात आलेले आहे कोणार्क सूर्य मंदिर हे किती रुपयाच्या नोटावर छापण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील कोणार्क सूर्य मंदिर जे आहे ते दहा रुपयाच्या नोटावर एक छापण्यात आलेले आहे तर मित्रांनो आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली मला तर नक्कीच गॅरंटी आहे की सुपर क्लास आपल्याला आवडलेलीच आहे परंतु आपला विचार या सुपर क्लासविषयी काय आहे कॉमेंट करून नक्कीच कळवायचा आहे थोडासा मोटिवेशन मला हे द्यायला पाहिजे आपल्याकडून आणि त्यामुळे या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय तर कुठेच नाही जायचं आहे ही एक आपणा सर्वांशी माझी रिक्वेस्ट आहे आणि या चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर मिळतो नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये